संजय राऊत देखील चूक केली, अटक झाली, जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळं याच्यामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष किंवा आमचा भारतीय जनता पार्टी पक्षाचा अन्याय अत्याचार करायचा प्रकार नाही आहे. कारण ते ज्या महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून काम करत होते त्यांनी आता त्या जनता दलासारखं झालं आहे की त्या महाविकास आघाडीचे किती तुकडे झालेत, एका एका पक्षाचे दोन दोन तुकडे झालेत, हे केवळ आणि केवळ संजय राऊतमुळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मला वाटतं की जो चुका करतो आणि चुका जोपर्यंत लोकांच्या निदर्शनास येत नाही तोपर्यंत तो उघड मात्याने वागत असतो. संजय राऊत देखील चूक केली, अटक झाली, जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळं याच्यामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष किंवा आमचा भारतीय जनता पार्टी पक्षाचा अन्याय अत्याचार करायचा प्रकार नाही आहे. आणि हे समजून घेतलं पाहिजे, कोणाचंही काही झालं की भारतीय जनता पार्टीला दोषी ठरवायचं हे संजय राऊतने आता तरी सोडलं पाहिजे. कारण ते ज्या महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून काम करत होते त्यांनी आता त्या जनता दलासारखं झालं आहे की त्या महाविकास आघाडीचे किती तुकडे झालेत, एका एका पक्षाचे दोन दोन तुकडे झालेत, हे केवळ आणि केवळ संजय राऊतमुळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून आता तरी कुठंतरी थांबण्याची त्यांनी भूमिका घ्यावी, नाही तर इथून पुढं आणखी काही ह्याच्यामध्ये भर पडेल का काय अशी शक्यता वाटते.